नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ असणार आहे सिटिंग अरेंजमेंटच्या मजले किंवा इमारती या प्रकारावरचा e, तर आपल्याला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया सात लोक ए बी सी डी ई एफ आणि जी एका इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहतात तळमजल्याला एक यानंतर दोन अशा प्रकारे नंबर देत मजले आहेत परंतु आवश्यकता नाही ते याच क्रमाने आहेत एच्यावर तीनपेक्षा कमी मजले आहेत सी आणि एमध्ये फक्त एकच व्यक्ती राहतो जी हा डीच्या लगेच खाली राहतो डी हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहतो बी हा एच्या लगेचवर राहतो एफ हा ईच्यावर राहतो एफ हा पाचव्या मजल्यावर राहत नाही आणि एफ हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहत नाही इतकी माहिती आपल्याला दिलेली आहे तर आता आपण लगेच सॉल्व करायला सुरुवात करूया पहा सॉल्व करत असताना आपण काय करायचं पहिल्यांदा सांगितलं आहे आपल्याला एक ते सात मजले दिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी लिहून घ्यायचं एक ते सातपर्यंतचे मजले तर मित्रांनो आता आपण एक ते पर्यंतचे फ्लोअर या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत एक ते पर्यंतचे फ्लोअर लिहून घेतले यानंतर आपण आता प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे एच्यावर तीनपेक्षा कमी मजले आहेत मग ए आपण कुठं लिहायला पाहिजे एक तर या ठिकाणी ए येईल पाचव्या मजल्यावर पाचव्या मजल्यावर ए येणार आहे कारण काय त्याच्यावर दोन मजले शिल्लक राहतात तीनपेक्षा कमी मजले म्हणजे दोन एक किंवा शून्य मजले शिल्लक राहिले पाहिजे म्हणजे ए पहिल्यांदा काय येईल पाचव्या मजल्यावर येणार आहे किंवा ए येईल आणखीन तर ए सहाव्या मजल्यावर पण येऊ शकतं सहाव्या मजल्यावर येऊ शकतं कारण वर एक मजला शिल्लक राहतोय किंवा ए सातव्या मजल्यावर पण येऊ शकतं ए सातव्या मजल्यावर येणार आहे कारण वर किती मजले शिल्लक राहतात शून्य तर तीन शक्यता या ठिकाणी तयार होतील ए पाचव्या मजल्यावर राहतो म्हणजे वर त्या त्या ठिकाणी दोन फ्लोअर शिल्लक राहणार ए सहाव्या मजल्यावर राहू शकतो वर एक फ्लोअर शिल्लक राहणार किंवा ए सातव्या मजल्यावर राहू शकतो वर शून्य मजले शिल्लक राहणार म्हणजे तीन शक्यता या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर आता यानंतर पुढचं वाक्य पाहूया सी आणि ए यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती राहतो आता या ठिकाणी ए आहे पहिली शक्यता बघू एक एक शक्यतामध्ये आपण दिलेलं वाक्य लिहून घेत जायचं आहे ठीक आहे ए आणि सी यांच्यामध्ये एकच व्यक्ती राहतो म्हणजे या ठिकाणी एक स्थान सोडलं आणि वर काय लिहिलं सी लिहिलं सातव्या मजल्यावर किंवा सी खाली पण राहू शकतो मित्रांनो तर या ठिकाणी एपासून खाली जायचं एक स्थान सोडायचं आणि सी लिहायचं सी कुठे राहतो तिसऱ्या मजल्यावर दुसरी शक्यता पहा वर लिहायला जागा आहे का एक स्थान सोडून एक मजला सोडून नाही म्हणजे खाली लिहावं हो लागणार आहे या ठिकाणी एक स्थान सोडलं दुसरी शक्यतेबद्दल बोलतो मित्रांनो आपण ठीक आहे त्या ठिकाणी सी इथं लिहिलं तिसऱ्या शक्यतेमध्ये बघा एच्या वर तर जागा नाही म्हणजे खाली काय करायचं एक मजला सोडायचा आणि सी लिहायचं सी आपण या ठिकाणी लिहिलं तिसऱ्या शक्यतेमध्ये ठीक आहे यानंतर चला पुढचं वाक्य बघू यानंतर जी हा डीच्या लगेच खाली राहतो हे खूप महत्त्वाचं वाक्य असतं एक्झाममध्ये हेच वाक्य आपल्याला सर्वात लवकर उत्तरापर्यंत पोहोचवत असतं ठीक आहे या ठिकाणी डी लिहा आणि त्याच्या खाली कोण राहतो तर जी राहतो लगेच खाली राहतो म्हणजे ही कशी असणार आहे ही जोडी असणार आहे यांना आपल्याला सलग दोन मजले द्यावे लागणार आहेत त्याच्यामुळे हे खूप लवकर आपल्याला उत्तर मिळवण्यासाठी मदत करणार आहे डीवर राहतो जी खाली राहतो आणि त्यांचे मजले कसे आहेत सलग आहेत ठीक आहे एकाखाली एक मजले असणार आहेत यानंतर पुढचं वाक्य पाहूया डी हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहतो डी हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहतो समसंख्या म्हणजे काय दोन चार सहा या ठिकाणी आहेत ठीक आहे तर बघा पहिल्या शक्यतेमध्ये सहाव्या मजल्यावर डी राहू शकतो ठीक आहे यानंतर चौथ्या मजल्यावर राहू शकतो आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर राहू शकतो पहिल्या शक्यतेमध्ये दुसऱ्या शक्यतेमध्ये पहा या ठिकाणी सहावा मजला भरलेला आहे चौथा मजला या ठिकाणी भरलेला आहे उरला काय दुसरा मजला दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी डी लिहून टाकू आपण आणि मित्रांनो आपल्याला काय सांगितलं होतं आता डीच्या खाली लगेच काय राहतो जी राहतो त्याच्यामुळे इथं जी लिहून टाकू आपण लगेच कारण त्यांची जोडी आहे ना ठीक आहे डी आहे म्हणजे त्याच्या सलग खाली काय असलं पाहिजे जी असलं पाहिजे लगेच असलं पाहिजे ठीक आहे आणि पहिल्या शक्यतेमध्ये आपण सी दोन वेळेस लिहिले मित्रांनो सी दोन वेळेस लिहिले म्हणजे त्याच्यापैकी एक आपल्याला नंतर कॅन्सल करावं लागणार आहे ठीक आहे यानंतर पहा बी हा एच्या लगेच वर राहतो या ठिकाणी काय सांगितलंय बी हा एच्या लगेच वर राहतो पहा पहिली शक्यता एच्यावर बी लिहून टाका बी लिहिलं दुसऱ्या शक्यतेत एच्यावर बी लिहा बी लिहिलं लगेच वर राहतं म्हणून सांगितलेलं आहे तिसऱ्या शक्यतेमध्ये एच्यावर जागा आहे का लिहायला लगेच वर राहतो म्हणून सांगितलं होतं त्याच्यामुळं काय झालं आपल्याला आप जागा भेटली नाही त्याच्यामुळे तिसरी शक्यताही बरोबर असणार नाही आपलं उत्तर चुकलेलं आहे तिसऱ्या शक्यतेबद्दल त्यामुळे आता इथून पुढे तिसऱ्या शक्यतेचा विचार करायचा नाही आपल्याला काय सांगितलं होतं बी हा एच्या लगेच वर राहतो परंतु एच्या लगेचवर तिसऱ्या शक्यतेमध्ये जागा आहे का लिहायला जागाच नाही त्याच्यामुळे तिसरी शक्यता गेली उरल्या फक्त आता दोनच शक्यता यांचाच विचार आपण आता इथून पुढं करायचा आहे बाकीच्यांचा विचार करायचा नाही ठीक आहे यानंतर यफ हा ईच्यावर राहतो एफ हा ईच्या वर राहतो या ठिकाणी लिहून घेऊया एफ वर राहतो आणि ई कुठं राहतो खाली राहतो लगेच राहतो असं सांगितलं आहे का नाही परंतु यफ हा ईच्या वर राहतो असं आपल्याला सांगितलेलं आहे यफ हा पाचव्या मजल्यावर राहत नाही तर आता पहा पहिल्या शक्यतेमध्ये पाचव्या मजल्यावर ऑलरेडी कोण आहे ए आहे दुसऱ्या शक्यतेमध्ये या ठिकाणी एफ लिहून घेऊ त्याला गोल करू आणि त्याच्या डोक्यावर क्रॉस करायचं म्हणजे आता आपल्याला कळलं की यफ हा दुसऱ्या शक्यतेमध्ये पाचव्या मजल्यावर राहत नाही परंतु आपल्याला काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी पहा दुसरी शक्यता आता जागा कोणकोणत्या रिकाम्या आहे दुसऱ्या शक्यतेत एक तर पाचवा मजला रिकामा आहे दुसरा आहे तिसरा मजला रिकाम आहे आणि आपल्याला काय सांगितलं यफ हा पाचव्या मजल्यावर राहत नाही पहा या ठिकाणी काय समजलं होतं यफ हा ईच्यावर राहतो म्हणजे ई कुठं असलं पाहिजे ईला या ठिकाणी मजला देऊन टाकू आणि यफला आपल्याला हा मजला द्यावा लागणार आहे कोणता पाचवा ठीक आहे कारण काय सांगितलं होतं आपल्याला ई खाली राहतो आणि यफवर राहतो ई खाली राहतो यफ वर राहतो म्हणजे ई खाली राहिला यफ कुठं राहिला पाहिजे वर वर तर फक्त पाचवाच मजला रिकाम आहे आणि आपल्याला सांगितलं पाचव्या मजल्यावर एफ राहत नाही म्हणजे दुसरी शक्यता आपली पूर्णपणे चुकीची आहे दुसरी शक्यता आपली पूर्णपणे चुकीची आहे समजलं का आपल्याला काय सांगितलं होतं यफ वर राहतो ई खाली राहतो आता जागा दोनच उरलेल्या आहेत तिसरा मजला आहे आणि पाचवा मजला आहे आणि आपल्याला सांगितलं की यफ हा पाचव्या मजल्यावर राहत नाही मग आता यफला आपण वर कसं ठेवणार ठीक आहे म्हणजे दुसरी शक्यता आपली या ठिकाणी चुकलेली आहे आपल्याकडे आता एकच शक्यता उरलेली आहे यानंतर आपण आता पुढे पाहूया यफ हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे यफ हा समसंख्या असलेल्या मजल्यावर राहत नाही म्हणजे पहा या ठिकाणी यफ राहत नाही चौथ्या मजल्यावर एफ असेल का नाही दुसऱ्या मजल्यावर एफ असेल का नाही ठीक आहे आणि आपल्याला आता पहा पहिली शक्यता उरलेली आहे आणि आपल्याला एक जोडी आपल्याकडे शिल्लक राहिली आहे पहा डी आणि जीची ठीक आहे त्यांना आता जागा कुठं असणार आहे पहिल्या शक्यतेमध्ये पहिला आणि दुसराच फ्लोर रिकाम आहे त्या दोनच फ्लोर कंटिन्यू आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याच ठिकाणी त्यांना ठेवावं लागणार आहे डीला कुठं ठेवणार आपण आता डीला वर ठेवायला पाहिजे दुसऱ्या मजल्यावर आणि जीला कुठं ठेवणार पहिल्या मजल्यावर कारण त्यांना एकाखाली एक मजले पाहिजेत डीवर असला पाहिजे जी खाली असला पाहिजे आणि सलग दोन फ्लोअर पाहिजेत आणि फक्त आपल्याला पहिल्या आणि दुसराच मजला सलग शिल्लक आहे पहिल्या शक्यतेमध्ये पहिली शक्यता म्हणजे आता एकच शक्यता उरली आता बाकीच्या शक्यता सगळ्या गेल्या ठीक आहे ला लिहिलं पहिल्या फ्लोअरला डीला दिला दुसरा फ्लोअर आणि आता उरलं काय या ठिकाणी पहा ई आहे आणि त्याच्यावर एफ आहे तर आपण ई इथं लिहून घेऊ ई या ठिकाणी लिहून घेऊ आणि त्याच्यावर एफ असलं पाहिजे एफ कुठं लिहिणार आपण इथं लिहिणार कारण सी आपण डबल लिहिलं होतं ना सी कॅन्सल करून टाकू या ठिकाणी काय करूया एफ लिहून टाकू ठीक आहे या ठिकाणी एफ लिहून टाकू कारण सी आपण डबल लिहिलं होतं ना मित्रांनो आणि आपल्याला आता शेवटी काय पाहिजे दोन स्थानं उरले होते या ठिकाणी ठीक आहे ई आपल्याला या ठिकाणी लिहावा लागला कारण ईच्यावर काय लिहायचं आहे आपल्याला एफ लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण ई चौथ्या मजल्यावर लिहिला यफ एफ कुठं लिहिला सातव्या मजल्यावर लिहिलेला आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्रम लावलेला आहे ला यानंतर तुम्हाला छोटे छोटे पाच प्रश्न विचारले जातील जे तुम्हाला हे अशा प्रकारचे अरेंजमेंट झाली की लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज अशा प्रकारचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच